वाटतं महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे फेल्युअर ठरले. काही दिवसापूर्वी जेव्हा प्रचंड पाऊस पडला तेव्हा मीही सर्व ठिकाणी गेलो आणि तेव्हाच मागणी केली की बाबा आता तरी महापालिकेनं जागा होऊन मुंबईला तुंबई होण्यापासून वाचवा. दुर्दैवानं तशा प्रकारची कार्यवाही झाली नाही की आज आपण बघताय की मुंबई पूर्ण पाण्याखाली गेली. दरडी कोसळण्याची भीती सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केली होती. आज त्या ठिकाणी नाहक अनेक निष्पाप लोकांना मरावं लागलं. मला वाटतं आपला गवगवा करत असताना महापालिकेने ज्या पद्धतीनं बारकाईनं या ठिकाणी लक्ष घालण्याची आवश्यकता होती ते झालं नाही आणि दुर्दैवानं आज अनेक लोकांना आपला प्राण त्या ठिकाणी गमवावा लागला. आज पाण्याखाली गेल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मला वाटतं त्यांना मदत तर केली पाहिजे, ती होईलही, परंतु गेलेले निष्पाप जीव कुठून आणणार. आणि मला वाटतं आता तरी या पाण्याच्या पासून जे तुंबतंय त्यातनं तरी बोध घेत तात्काळ एक आठवडाभर युद्धपातळीवर प्रयत्न करत या सगळ्या गोष्टींपासून मुंबईकरांना वाचवण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी विनंती सरकार आणि महापालिकेकडे मी करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.